को घर बर्बाद कर दिया। बागेश्वर बालाजी की कृपा होगी, ऑपरेशन नहीं होगा। संत तुकाराम महाराष्ट्र के एक ऐसे महात्मा जिनकी लुगाई रोज मारती थी उन्हें। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेल्या आव्हानामुळे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा चर्चेत आले। आता हे बागेश्वर बाबा अडचणीत आले ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याविषयी त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे। संत तुकाराम महाराष्ट्र के एक ऐसे महात्मा जिनकी लुगाई रोज मारती थी उन्हें, रोज पीटती थी डंडे से। तो किसी ने उनको पूछा, तुम लुगाई से पीटते हो, बीवी से पीटते हो, शर्म नहीं आती? संत तुकाराम बोले, ईश्वर की कृपा है कि मुझे पीटने वाली लुगाई मिली। बोले, इसमें कृपा कौन सी हुई ईश्वर की? बोले, वाह, अगर प्रेम करने वाली लुगाई मिलती तो हम भगवान से प्रेम नहीं करते, लुगाई के ही चक्कर में पड़े रहते। पीटने वाली मिली तो वो मौका तो दे रही कि तुम मेरे चक्कर में कहां पड़ा, चल राम जी के चरणों में। बागेश्वर बाबांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यांच्या या विधानाचा महाराष्ट्रातून निषेध करत बागेश्वर बाबांनी या विधानाबाबत माफी मागण्याची मागणी होऊ लागली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध केलाय। बागेश्वर बाबांनी संत तुकाराम यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं असेल तर ते दाखवणं बंद करा अशी मागणी करत संत तुकारामांविषयी कुणी काही वादग्रस्त बोललं असेल तर त्याचा जाहीर निषेध केलाच पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात। तसंच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही बागेश्वर बाबांचा व्हिडिओ ट्विट करत भाजप नेत्यांवर टीका केली आहे। देवेंद्रजींसह बीजेपीच्या तमाम नेत्यांचा गजनी झालाय का? बागेश्वर महाराष्ट्रातल्या संतश्रेष्ठांचा अपमान करत असताना आता तुषार भोसले, मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी सोयीस्कर मन बाळगून का बसले असतील बरं? असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत सुषमा अंधारे पुढे म्हणतात, देवेंद्र फडणवीस, गृह खातं तुमच्याकडेच आहे ना? एकीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बागेश्वर शास्त्री यांनी केलेल्या या विधानाबद्दल मौन बाळगले तर दुसरीकडे भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी बागेश्वर बाबांच्या विधानाचा तीव्र निषेध केलाय। पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी संत तुकाराम यांच्याविषयी बोलताना अत्यंत चुकीचा संदर्भ दिलाय। त्यांच्या विधानानं केवळ वारकरी संप्रदायाचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान झालाय, त्यामुळे बागेश्वर बाबांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे। बागेश्वर बाबांच्या या वादग्रस्त विधानानंतर अवघ्या काही तासातच देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी बागेश्वर महाराजांना माफीही देऊन टाकली। वारकरी संप्रदाय हा सविष्णू आहे। जगद्गुरु तुकोबाराचे बंबाजी रामेश्वर भट्ट ज्यांनी काठीने मारलं त्यांना माफ करणार आहे, आम्ही बागेश्वर महाराज तुम्हाला माफ करतो, आम्ही समर्थ आहोत आणि आम्ही माफ करणं, क्षमा आमचा वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा गुण आहे, आम्ही क्षमा करतो। फक्त त्यांना विनंती करतो की कृपया परत आपण नीट अभ्यास करून वक्तव्य करावं। आता या महाराष्ट्रातून होणाऱ्या या मागणीनंतर बागेश्वर बाबा माफी मागणार का हे बघणं महत्त्वाचं आहे।